मी एकटा आणि माझ्या एकट्याचं काही चांगलं किंवा हा विषय माझ्या मनात येतच आहे की त्याच्यामुळे असू शकतं कदाचित मी नाही आम्ही लक्षात आले आणि मी एक समाजाचा भाग आहे मला चांगलं राहायला आवडतं तसं बाकीच्यांनाही आवडतं मी एकटा जर खूप पैसे कमावणं झालं माझ्या इथे कारखान्याला 6-7 वर्ष दारच नव्हतं लक्षात आलं तुला तर सगळा समाजच जर तुमचा सुस्थितीत आला तर इथली एक वाडी आहे तिथे एकच माणूस जेमतेम भाजी करायचा आज तिथे 3 ते 4 कुटुंब अशी 12 महिने भाजी करतात आणि 25 ते 30 कुटुंब अशी आहेत की पावसाळी भाजी करतात माझ्या दृष्टीने आज स्प्रेड आउट आहे माझ्या विचारांची जीत आहे असं मी समजतो कोणी काही समजावं मला काही त्याच्याशी फारसं देणं घेणं नाही लक्षात आलं असा हा जो विचार आहे तो एवढ्या काय म्हणता येईल ब्रॉड माइंड जर जे राजकारणी आहे ते जर खरोखर करू लागले तर भांडणं संपतील कसं आहे पूर्वी वडील जनसंघाचे काम करायचे आणि काँग्रेस हे दोन मोठे पक्ष होते त्यांच्यातली जी माणसं होती ना ती माणसं होती त्यांचे तात्विक विरोध असायचे डोकं फोडायचे विरोध नसायचे हाणामाऱ्यांचे विरोध नसायचे आता तत्व काय राहिलेलं नाही हाणामारा हाच विषय झाला त्याच्यामुळे ह्या लोकांना काय सांगायचं आणि हा विचार त्यांना जनताच करायला लागेल असं मला वाटतं आणि त्याची आता सुरुवात झाली आहे हळूहळू असं मला वाटतं पण आता पक्षाचे बॅरियर्स तेवढे राहिले नाही नवीन पिढी आहे ती अमुक एक पक्षाला लॉयल नाही राहिले परफॉर्मन्स दाखवा आणि मतं द्या आता हा परफॉर्मन्स म्हणजे निश्चित काय हळूहळू त्याला चॅनलाइज होईल आणि सामाजिक परिवर्तन असं एका दिवसात करू नाही बरं तुम्ही हे जे उद्योग संघटना आणि शेतकरी संघटना याबद्दल तुमचं आता सध्या काय प्रयत्न चालले आणि कसं बघतं हे हाऊ दिस विल हेल्प दिस पर्सन आता हे दोन जे आस्पेक्ट आहेत ते सुद्धा मी एकत्र जोडण्याचा प्रयत्न केला आहे कसा आमची जी उद्योजक संघटना आहे त्याचं आम्ही कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणजे सहकारी संस्थेमध्ये रजिस्ट्रेशन केलं त्याच्यात उद्दिष्ट द्यावं लागतं व्यवसाय वृद्धीसाठी प्रयत्न करणे म्हणजे ह्या शेतकरी संघटनेशी किंवा शेतीशी त्याचा उद्योगाचा रिलेशन आहे शेतकऱ्याच्या ह्याच्यामध्ये